नगर निगम के परिवहन विभाग ने आपली बस को महामेट्रो कंपनी को सौंपने का प्रस्ताव तैयार किया है जो 100 करोड़ रुपए के घाटे में चल रही है यह निर्णय नगर परिवहन विभाग की एक बैठक में लिया गया यह जानकारी परिवहन विभाग के अध्यक्ष नरेंद्र बोरकर ने पत्र परिषद के दौरान तो दी है निगम के प्रस्ताव में चौसठ करोड़ रूपए के राजस्व की उम्मीद है सालाना लागत एक करोड़ रूपए है पत्रपरिषद के दौरान बोरकर बोले को सौ करोड रुपये का नुकसान उठाना पडला आहे नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीने आज ज्या बैठकीमध्ये निर्णय घेतला आहे की नागपूर ही जी बस सेवा आहे हे महामेट्रोला द्यायची असं ठरवलं आहे आणि महामेट्रोला आम्ही चारशे अडतीस हा लाल बसेस मिनी मिडी -मीडि, मिडी आणि छोट्या बसेस अशा चारशे अडतीस आणि इलेक्ट्रिकच्या चाळीस बसेस ज्या येणार आहे त्या पूर्ण चारशे अठ्याहत्तर बस आम्ही देणार आहोत पूर्ण आणि कर्मचाऱ्यासहित जे कंत्राटी कामगार आमच्याकडं जे कर्मचारी आहे जे चौदा कर्मचारी आहे त्याच्यासहित महामेट्रोला आम्ही देणार आहोत नागपूर महानगरपालिकेमध्ये जी बस सेवा चालू आहे रोजचे आठ कोटी समजा आठ ते नऊ सात कोटी ही लॉसमध्ये महिन्याची असते आणि वर्षाचे शंभर कोटी म्हणजे चौसष्ट कोटी उत्पन्न आणि एकशे चौसष्ट कोटी आम्हाला द्यावं लागते म्हणजे शंभर कोटी लॉसमध्ये यावं म्हणून आम्ही या परिवहन समितीने ठरवलं की ही माननीय आयुक्त मनप्पा यांच्याकडून हा विषय आला होता तो विषय आम्ही एका मताने सहमतीने मंजूर केला आणि याच्यामध्ये जे जागा ज्या आहे जागा ज्या विषयाबद्दल आम्ही हाऊसला धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आम्ही हाऊसकड हा विषय पाठवलेला